नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर बहुजन विकास आघाड़ी नेता सावंत दंपति ने आयोजित किया ब्लड डोनेशन कैंप। पूर्व महापौर समेत कई लोगों ने की शिरकत। मंगलवार 8 मार्च को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में देश दुनिया में कई कार्यक्रमों का आयोजन किया गया। इसी कड़ी में वसई नाला सोपारा लिंक रोड पर आचोले फायर स्टेशन के पास स्थानिक बहुजन विकास आघाड़ी पदाधिकारी सावंत दंपति ने एक ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया। सुबह 9 बजे शुरू हुआ ब्लड डोनेशन कार्यक्रम दोपहर तक चला, जिसमें शामिल होकर डोनर का हौसला बढ़ाने वसई वीरान मनपा पूर्व महापौर रुपेश जाधव खास रूप से पहुंचे, जिनके साथ और भी कई पूर्व नगर सेवक नगर सेविकाएं भी मौजूद थी। कार्यक्रम के अंत में पूर्व महापौर रुपेश जाधव ने मीडिया से बातचीत करते हुए क्या कुछ कहा, वह सुनिए आगे वीडियो में। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। दादा काय सांगेल, आज तुम्ही इकडे उपस्थित झाले कार्यक्रमात, आरोग्य शिबिर, आज महिला दिवस आहे, जे जगातली महिला दिवस आहे, सगळ्यांना शुभेच्छा पहिल्यांदा। आज तुम्ही इकडे कार्यक्रम उपस्थित काय सांगताल? आमच्या सर्वांच्या वतीने पहिला आज महिला दिनाच्या सर्वांना मंगळमय शुभेच्छा देतो। आज अतिशय आनंद वाटतो की या वसई तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। अनेक नगरसेवक अनेक कार्यकर्त्यांनी आज मला वाटतं एका 20-25 ठिकाणी आज महिला दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले। त्याच्यातच आमच्या या विभागामध्ये आमचा निशांत सावंत आणि शुभांगी सावंत हे सर्व कार्यकर्ते यांनी आज बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून हे कार्यक्रमाचे शिबिराचे आयोजन केलेले। या कार्यक्रमासाठी आमचे वरिष्ठ नेते केडी शर्माजी आहे, चंद्रकांत गुरुजी आहेत, वैभव पाटील, चंद्र पाटील आणि अनेक असे माने आहेत, भाऊजी आहेत आणि आमच्या महिला सगळ्या ह्या या कार्यक्रमाला उपस्थित अनेक मान्यवर इथे येणार आहेत। परंतु मला एक आनंद वाटतो की या विभागामध्ये आमचा निशांत सावंत अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो, म्हणजे फक्त महिला दिन नव्हे तर आता मला वाटतं संध्याकाळी त्यांनी अगदी कुंकू समारंभ ठेवलेला आहे। अनेक कार्यक्रम म्हणजे असे दहीहंडी असू दे, नवरात्र असू दे, गणपती असू दे, की कोविडसारख्या वेळी त्याने अतिशय या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने मदतपणा तिथपर्यंत पोहोचला आणि आज छोटे छोटे शिबिर घेऊन इथे या शिबिरामध्ये आमचे अनेक तरुण निखिल वगैरे यांच्यासारखे सर्व टीमनी त्याला सहकार्य केलेलं आहे। नेहमी बहुजन विकास आघाडी याचे सर्व आम्ही नगरसेवक त्याच्यासोबत आहेत, तर अशा आमच्या या कार्यकर्ता जो नेहमी सर्वांच्या लोकांमध्ये असतो अशा कार्यकर्त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा असतील। आणि त्याने आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, त्याच्या विशिष्ट प्रकारे त्यांनी ते शिबिराचे आयोजन केलेलं आहे। संध्याकाळी हल्दीकुंकू समारंभ आहे, आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने प्रत्येक कार्यक्रमात तुमची उपस्थिती असते निशांत सावंतच्या कार्यक्रमात, तर काय म्हणतात? एक लक्षात ठेवा, बहुजन विकास आघाडीचा कोण पण जर सामान्य कार्यकर्ता जर कुठलं कार्यक्रम करत असेल तर आमचं योगदान त्याला राहणारच नेहमी, आणि जो चांगला काम करतो ते आम्ही सर्व नगरसेवक त्याच्या पाठीशी आहे। निशांत एक तरुण कार्यकर्ता आहे, परंतु फक्त एक त्याचा आहे की त्याची जी जिद्द आहे काम करायची आणि त्या जिद्दला पाहून आम्हाला वाटतो की आम्ही त्याचं प्रोत्साहन वाढवायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही येत असतो। मॅडम क्या कहेंगे आप आज ये कार्यक्रम में, आपका भी उपस्थिती आज महिला दिन है, उसके लिए आपको शुभेच्छा हमारे चॅनल के माध्यम से, क्या कहोगे आज के दिन के लिए? आजचा दिवस हा महिलांचा आहे, आमचा गौरव आहे आणि सर्व कार्यकर्ते मोठे मोठे कार्यकर्ते वैभव सर सगळे आमच्या आनंदामध्ये सहभागी असतात नेहमीच आणि एक औचित्य असते। आज शुभांगी सावंत आणि सावंतसाहेबांनी हे फ्री शिबिर लावलेलं आहे, ते फक्त कारण शोधत असतात लोकांसाठी काहीतरी आम्ही करणार आहोत आणि आज हे फ्री चेकअपचं आयोजन ठेवलेलं आहे। त्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत आणि असंच कार्य त्यांनी करावं आणि आमचा तो गौरव आहे की आम्ही महिला पुढे येत आहोत आणि आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचा सपोर्ट। महिलांना काय संदेश देणार तुम्ही? महिलांनी स्वतःची तब्येत सांभाळली पाहिजे, घराबरोबर समाजाची सुद्धा सेवा करण्यासाठी पुढे आले पाहिजे, त्यासाठी चांगल्या आरोग्याची गरज आहे आणि आजचा हा उपक्रम आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी घेऊन आपल्या शरीरावरती सुद्धा आपल्या तब्येतीची सुद्धा काळजी घेऊन समाजासाठी त्यांनी फिट राहिलं पाहिजे आणि असंच पुढे आलं पाहिजे।
ऑल द बेस्ट। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।